नमस्कार मित्रांनो, जुन्या अल्बममधलं वर्तकनगर ह्या आपल्या व्हिडिओ मालिकेत मी आज तुम्हाला आठवण सांगणार आहे ती वर्तकनगरमधल्या वृक्षराजीची. वृक्षराजी म्हणजे वनराजी, झाडं वगैरे ह्या गोष्टींबद्दल. ते सांगायचं निमित्त असं की जर्मनीमधनं जेव्हा मला संध्या काळसकर यांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला प्रामुख्याने जर कुठली आठवण सांगितली असेल तर बिल्डिंग नंबर 7 आणि 8 समोरच्या कापसाच्या झाडाची. आज ते झाड नाही आहे. मला आठवतं की तो खूप जुना काळ, म्हणजे जेव्हा वर्तकनगर नुकतंच, जेव्हा वर्तकनगरची ओळख झाली होती, वर्तकनगरमध्ये नुकतेच काही लोक राहायला आले होते, त्यावेळेस ते कापसाचं झाड होतं. आज ते कापसाचं झाड नाही, आज तिथे शाळा झालेली आहे. तर अशी अनेक यानिमित्ताने मला वर्तकनगरमधल्या काही झाडांची आठवण सांगता येईल. ती अशी की जेव्हा 20 नंबर आणि 19 नंबर ही अस्तित्वात नव्हती आणि बिल्डिंग नंबर 26 कडनं बिल्डिंग नंबर 13 कडे जायचा थेट रस्ता होता, त्यावेळेस बिल्डिंग नंबर 20 आणि बिल्डिंग नंबर 19 आणि बिल्डिंग नंबर 9 समोर एक वडाचं झाड होतं. जवळजवळ पुरातन वृक्ष होता तो. त्या वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला सगळ्या आपला महिला वर्ग, समस्त महिला वर्ग गोळा व्हायचा आणि त्या तिथेच कबड्डी खेळलं जायचं. कबड्डीचं पटांगण होतं त्या काळात आणि खूप असा डेरेदार असा वडाचं झाड होतं ते. तर ते एक वडाचं झाड होतं. त्यानंतर बिल्डिंग नंबर 6 समोर मी खूप जुन्या व्हिडिओत, म्हणजे मला वाटतं की पहिला किंवा दुसरा व्हिडिओ असेल, त्यात मी म्हटलं होतं की बिल्डिंग नंबर 6 समोर अक्षरशः वृक्षराजी होती आणि घनगर्द सावली तिथे उन्हाळ्यातसुद्धा मिळायची. तर त्याच बिल्डिंग नंबर 6 समोर आणि 28 बरोबर बाजूला अशा खोलगट भागामध्ये चाफ्याचं झाड होतं आणि त्या चाफ्याच्या झाडाखाली चाफा पडलेला असायचा. जसा प्राजक्ताच्या झाडाखाली प्राजक्त पडत असतो तसा चाफ्याच्या झाडाखाली चाफा पडलेला असायचा. त्याचप्रमाणे मला आठवतं की बिल्डिंग नंबर 33 समोर एक कण्हेरीचं झाड होतं. बऱ्याचशा महिला तिथे त्या सकाळी सकाळी कण्हेरीची फुलं खुडायच्या आणि त्याचा हार माळत बसायच्या. बिल्डिंग नंबर 33 समोरचं जे हे जे कण्हेरीचं झाड होतं तेही आज मला आठवते. त्यानंतर आठवते ते म्हणजे वर्तकनगर जेव्हा हे जे बिल्डिंग नंबर 1 ते 36 वर्तकनगर होतं आणि बिल्डिंग नंबर 39 जेव्हा वर्तकनगर झालं नव्हतं तेव्हा खूप अशी झाडं होती आणि बैठी चाळ, म्हणजे बैठी चाळीचं बिल्डिंग नंबर 4 की तिथे चिंचेचं झाड आहे. तिथे अनेक शाळांमधली मुलं म्हणजे चिंचा पाडण्यासाठी दगड मारत बसायची. आठवतो आहे मला त्या काळचा तो संपूर्ण काळ. त्यानंतर मला आठवतं आहे अशीच काही झाडं. त्यातलं एक झाड होतं ते आज साईबाबा मंदिर जे आहे ते, तेव्हा साईबाबा मंदिर आणि तिथल्या कुठल्या इमारती अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा आंब्याचं झाड होतं आणि आम्ही त्या काळची जी मुलं होतो, म्हणजे आम्ही शाळकरी मुलं होतो, तर आमची समजा सकाळची शाळा असेल किंवा दुपारची शाळा असेल तर त्या दरम्यान आम्ही तिथे त्या आंब्याच्या झाडांवर दगड मारायला जायचो. अशी बरीचशी झाडं होती. आज ती अनेकांच्या ओळखीची असतील, अनेकांच्या ओळखीची नसतील. यातलंच एक झाड होतं एशियाटिक गॅसेस, म्हणजे पूर्वीची एशियाटिक ऑक्सिजन, याच्या बाजूला विहीर होती आणि विहिरीच्या पुढे एक झाड होतं आणि ते पिंपळाचं झाड होतं. खूप मोठं असं घनगर्द पिंपळाचं झाड होतं त्या काळात. आणि ही सगळी झाडं आज आठवतात. मी आता जिथे बसलो आहे तिथेच, म्हणजे 22 बाजूला झाड आहे, त्याचप्रमाणे ह्या इथे बिल्डिंग नंबर 25 समोर एक झाड आहे. आज ही दोन्ही झाडं आठवतात. त्याचप्रमाणे हा जे हे जे जिल्हा परिषदेचं जे शाळेचं मैदान आहे जिथे आम्ही क्रिकेट खेळायचो, त्याच ठिकाणी बिल्डिंग नंबर 25 समोर एक ताडाचं झाड होतं. पण ते ताडाचं झाड आम्हाला क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना त्याचा अडसर व्हायचा नाही. कधी काळी एखादा चेंडू जो आमचा एखादा फटका आहे तो त्या झाडाला लागायचा, पण ते ताडाचं झाड होतं आणि नंतर ते झाड गेलं. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या आमचं जे क्रिकेटचं मैदान होतं त्या मैदानाच्या अवतीभोवती झाडी होती. आज ती झाडी नाही आहे आणि संपूर्ण मैदान खोलगट होतं, पण तिथे खूप झाडी होती, घनगर्द अशी झाडी होती. अशा प्रकारची अनेक झाडं आज माझ्या आठवणीत आहेत, तुमच्याही अनेक आठवणीत असतील.
त्याचप्रमाणे इथे विहिरी होत्या, म्हणजे मगाशी हा जो विहिरींचा संदर्भ निघाला तर विहिरी होत्या, म्हणजे बैठी कॉलनीतली बिल्डिंग नंबर 1, 2, 3 जिथे भानू सावंत राहायचा तिथे एक मोठी विहीर होती, आजही ती आहे। आणि त्या विहिरीचं वैशिष्ट्य असं होतं की तेव्हा जे आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो तर तिथे क्रिकेट खेळताना अनेकदा काही जे आमचे फलंदाज आहेत ते मुद्दाम एखादा फटका त्या विहिरीत मारायचे जेणेकरून म्हणजे तिथे कॅच पकडला नाही जायचा। आणि त्यामुळे ती एक विहीर प्रसिद्ध होती। त्यानंतर बिल्डिंग नंबर 13 मागे एक विहीर म्हणजे नाला होता, नाल्याच्या पलीकडे एक विहीर होती आणि त्या विहिरीत गणपती विसर्जन केलं जायचं कारण त्या विहिरीला पायऱ्या होत्या। आणि अशा प्रकारच्या त्या विहिरी पण आज आम्हाला आठवत आहेत ज्या आज नाही आहेत, पण ह्या विहिरींमध्ये त्या काळी आमच्यातली काही मुलं डुबकी मारायची, त्या पाण्यात पोहायची। अशा सगळ्या विहिरींचा आणि झाडांचा इतिहास आज मला जर्मनीमधनं संध्या काळसकर यांचा फोन आला आणि आज ते मला सगळं आठवलं। तुम्हाला या आठवणी कशा वाटतात ते सांगा। धन्यवाद। वर्तकनगरबद्दलच्या या आठवणी मी अशाच सांगत राहणार आहे। ह्याच आठवणी तुमच्याकडे असतील तुम्ही त्या पाठवा, पण ह्या सगळ्या आठवणी आठवणीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि वेळोवेळी त्या तुमच्या मित्रपरिवारातसुद्धा पोचवा। धन्यवाद।